नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये ग्रामीण आरोग्य केंद्र जे असतात विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण रुग्णालय जे असतात तिथं तुमची या ठिकाणी भरती होत आहे, ज्याच्यामध्ये 10वीपासून 12वीपासून ऑड बॉय असेल, परिचर असेल, अशा विविध पदांची भरती असणार आहे। कुठलीही परीक्षा तुमची या ठिकाणी होत नाही, थेट तुमची या ठिकाणी परीक्षा नसल्यामुळं मुलाखत असणार आहे, त्याच्यावरनं तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। खूप महत्त्वाची जाहिरात आहे, नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा। तुम्हाला जर अर्ज नसेल करायचा तर तुमच्या बहीण भावापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। या ठिकाणी अर्ज कसा करायचा, एज्युकेशन क्वालिफिकेशन, अजून डिटेलमध्ये कुठली कुठली पदं आहेत त्याची देखील आपण माहिती पाहणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा। व आपण या चॅनलवरती सर्वप्रथम आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा येणाऱ्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी। चला तर पाहूया डिटेलमध्ये सविस्तर जाहिरात। विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात तुमच्यासमोर ऑफिशियली मी या ठिकाणी ओपन केलेली आहे। पुढारी या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला आलेली पाहायला भेटल। तर खाली या ठिकाणी बघू शकता कुठली कुठली माहिती नाही। पुणे एडिशनमध्ये ही जाहिरात 1 डिसेंबरला विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध झालेली होती, जी की पुढारी न्यूजपेपर आहे, पेज नंबर 5 ला। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र जे आहे शासन मान्य, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म ग्रा नि व शिक्षण संस्था संचालित जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र याकरिता खालील विद्यार्थी मित्रांनो त्वरित पद भरायची आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाचं या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर सांगतो, ही जी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी पद संख्या दिलेली नाही व याची फी जी आहे विद्यार्थी मित्रांनो मी अगोदरच तुम्हाला सांगतो, अप्लाय करायच्या अगोदर या ठिकाणी ओपन कॅन्डिडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो 1000 रुपये त्यांनी ठेवलेले आहे आणि मागासवर्गीय कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये विद्यार्थी मित्रांनो ठेवलेले आहे। तर विचार करून या ठिकाणी अर्ज करा, कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी 2 या ठिकाणी पद्धती आहेत, ती देखील आपण पुढे डिस्कस करणार आहोत। त्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे कुठली पदं भरली जातात त्याची माहिती मी तुम्हाला देतो। या ठिकाणी बघा, 1 नंबरचं पद आहे वैद्यकीय अधिकारी, ज्याच्यामध्ये MBBS मागितले, त्यांनी कुठलाही अनुभव वगैरे मागितलेला नाही। त्यानंतर बघा वैद्यकीय अधिकारी BAMS किंवा BHMS मधून मागितलेला आहे, औषध निर्माता DPharm किंवा BPharm मागितलं आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्याच्यामध्ये DMLT किंवा तुमचं या ठिकाणी MLT झालेलं असेल तुमचं तर ते या ठिकाणी मागितलं आहे। त्यानंतर परिचारिका ज्याच्यामध्ये ANM किंवा तुमचं GNM जरी झालेलं असेल तर या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे। ऑड बॉय ह्या पदासाठी 12वी पास मागितलं आहे, आरोग्य सुपरवायझर यासाठी 12वी पास मागितलं आहे, आरोग्य सेविका आरोग्य सेवक यासाठी 10वी पास मागितलेलं आहे। मुख्य लिपिकसाठी विद्यार्थी मित्रांनो पदवीधर किंवा कुठलीही शाखा असं म्हटलंय। कनिष्ठ लिपिक या पदासाठी देखील विद्यार्थी मित्रांनो त्यांनी बघू शकता या ठिकाणी कनिष्ठ लिपिक पदासाठी फक्त 12वी मागितलेलं आहे आणि मुख्य लिपिक आहे त्यासाठी पदवीधर आणि कुठलीही शाखा या ठिकाणी पास असं म्हटलेलं आहे। या ठिकाणी टायपिंग वगैरे देखील लागत असतं परंतु या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो। तर वाहन चालक या पदासाठी RTO परवानाधारक आणि 10वी पास असणार आहे। त्यानंतर सिपाई या पदासाठी 10वी पास आहे, रक्षक या पदासाठी 10वी पास, सफाई कामगार आणि मदतनीस या पदासाठी देखील 10वी पास विद्यार्थी मित्रांनो मागितलेलं आहे। आता महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो त्यांनी या ठिकाणी 2 ते 3 नंबर तुम्हाला दिलेले आहेत कॉन्टॅक्ट करण्यासाठी, अधिक माहितीसाठी या ठिकाणी हा 1 नंबर दिलेला आहे आणि या ठिकाणी हा 1 नंबर आहे आणि या ठिकाणी कार्यकारी संचालक जे आहेत त्यांचा 1 नंबर दिलेला आहे। आता महत्त्वाचं बघा, वयोमर्यादा त्यांनी 18 ते 38 वर्ष या ठिकाणी ठेवले। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा टायपिंग करून अर्ज पाठवावेत असं म्हटलंय। अर्जासोबत मूळ कागदपत्रे न पाठवता झेरॉक्स पाठवाव्यात। उमेदवाराने अर्जासोबत 2 फोटो आणि 10 रुपयाचे पोस्ट तिकीट लिफाफ्याला लावून विद्यार्थी मित्रांनो पूर्ण नाव व पत्ता मोबाईल नंबर लिहून पाठवा। एक दुसरा 2 लिफाफे तुम्हाला म्हणजे एक अर्जासोबत आणि एक दुसरा कोरा लिफाफा ज्याला तिकीट लावून नाव आणि पत्ता लिहून पाठवायचा आहे। त्यानंतर उमेदवाराच्या अर्ज प्रक्रियेसाठी बघा, या ठिकाणी शुल्कापोटी 1000 रुपये आणि इतर मागासवर्गीयांसाठी 500 रुपये। याचा डिमांड ड्राफ्ट पाठवू शकता अर्जासोबत किंवा IOP म्हणजे इंडियन पोस्टल ऑर्डर किंवा मनी ऑर्डर करू शकता विद्यार्थी मित्रांनो या संस्थेचे नावाने आणि काढून पोस्टाने अर्जासोबत तुम्हाला पाठवायचे अथवा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय समक्ष तुम्ही विद्यार्थी मित्रांनो कार्यालयात जाऊन देखील देऊ शकता, त्यांचं कार्यालय देखील जाऊन पाहू शकता। आता मुलाखतीची वेळ व दिनांक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पत्राने कळवली जाईल। उमेदवाराचे निवडीचे अधिकार संचालक मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत। अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख तुम्हाला 31 डिसेंबर असणार आहे। त्यातील अधिक माहितीसाठी या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे। कार्यालयाची वेळ 10 ते 5 असणार आहे। त्याचबरोबर अर्ज पाठवण्याचा पत्ता ग्रामीण या ठिकाणी बघा ग्रानी व शिक्षण संस्था शिक्रापूर तथा शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी बघा चाकण चौक शरद बँकेशेजारी
पिन या ठिकाणी दिलेला आहे। ग्रामीण आरोग्य या ठिकाणी जे आहे जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र शरद बँकेचे शेजारी आहे। विद्यार्थी मित्रांनो शिक्षण संस्था सिकरापूर तालुका शिरूर या ठिकाणी, तर हे तीन नंबर या ठिकाणी आहेत। विद्यार्थी मित्रांनो याच्यावर कॉल करून अजून तुम्ही डिटेल मध्ये माहिती घेऊ शकता। परंतु जर तुम्ही शिकरापूर शेजारी राहत असाल, पुण्याच्या शेजारी राहत असाल, तर स्वतः तिथे जाऊन चौकशी करा आणि त्याच्यानंतरच अर्ज द्या, कारण याची फीज जास्त आहे। विद्यार्थी मित्रांनो पेपर मध्ये या ठिकाणी आलेली आहे यांची ॲडव्हर्टाइजमेंट, परंतु यांची ऑफिशियल वेबसाईट मला भेटलेली नाही। मी कॉल करून देखील त्यांना विचारलं, त्यांची ऑफिशियल वेबसाईट विद्यार्थी मित्रांनो नाही। त्याचबरोबर ते म्हटलेत की स्वतः तुम्ही अर्ज देखील तिथे येऊन देऊ शकता किंवा स्वतः चौकशी देखील करू शकता तिथं ऑफिसमध्ये येऊन। तर अशा पद्धतीची जी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो शासनमान्य संस्था आहे, परंतु या ठिकाणी त्यांचं एक ग्रामीण आरोग्य केंद्र आहे, तिथे ही पदं भरली जात आहेत। यांची पदसंख्या त्यांनी दिलेली नाही। प्रत्येक वर्षी विद्यार्थी मित्रांनो यांची जाहिरात निघत असते, प्रत्येक न्यूजला विद्यार्थी मित्रांनो न्यूज वाल्यांची जी वेबसाईट आहेत त्यांच्या वेबसाईटवरती देखील याची जाहिरात निघालेलीची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोस्ट पाहायला भेटतील। तर अशा पद्धतीची जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या शेअर करा। जे पुण्यामध्ये किंवा शिरूर या ठिकाणी राहत असतील किंवा आसपास राहत असतील त्यांना विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा होईल। तर महत्त्वाची जाहिरात होती, याची लिंक मी तुम्हाला खाली PDF फाईलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा या ठिकाणी पेपरला देखील विद्यार्थी मित्रांनो आलेले तिथून देखील तुम्ही बघू शकता। तर एवढीच महत्त्वाची माहिती होती, फक्त विचार करून अर्ज करा, कारण की फीज याची थोडी जास्त असल्यामुळं। धन्यवाद।